सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाघ आणि बिबट्यांची प्रचंड दहशत आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना रानावनात गुरं नेताना सगळ्यांनाच प्रचंड भीती वाटते. पण या हिंस्र श्वापदापासून संरक्षण करण्यासाठी यवतमाळमधल्या एका तरुणानं नवी शक्कल शोधून काढली. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील बोराटी गावातला हा आहे शंकर आत्राम. तो दररोज हे असं चिलखत घालून घराबाहेर पडतो. शंकर कुण्या युद्धावर जाण्यासाठी हे चिलखत वापरत नाही, तर वाघाच्या हल्ल्यापासून बचाव म्हणून त्यानं शोधलेली ही युक्ती आहे. शंकर गुराखी असून गावातील गुरढोर चराईसाठी तो जंगल परिसरालगत जातो. परिसरात नरभक्षक वाघिणींची कमालीची दहशत असून शेतकरी, शेतमजूर, महिला, ग्रामस्थ एकटे दुकटे घराबाहेर पडायला घाबरतात. कारणही तसंच आहे. परिसरात एका नरभक्षक वाघिणीनं तब्बल 9 ग्रामस्थांचा बळी घेतलाय. विशेष म्हणजे यात 2 गुराख्यांचा समावेश आहे. तेजनी आणि झोटिंगधरा गावातील 2 गुराख्यांच्या नरडीचा घोट वाघिणीनं घेतल्यामुळं पशुपालकांना गुराढोरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न पडला. गुराखी असलेल्या शंकरलाही वाघाच्या दहशतीनं घरी बसवलं. मात्र घरी घाबरून बसण्यापेक्षा वाघिणीपासून स्वतःच्या जीवाचा बचाव करण्यासाठी शंकरच्या डोक्यात आयडियाची कल्पना आली आणि हे असं अनोखं चिलखत तयार झालं. तार बसवला, तार बसून मग आगात घातलं. त्यानं काय होईल? वाघान पंजा मारला, लागणार नाही. पट्टा आहे घरा. त्या कसा बनवला पट्टा? पट्टा म्हणजे धरलं नाही पाहिजे वाघानं, यासाठी पट्टा केला. काय आहे त्या पट्ट्यात? लोकंड आहे खाली आणि खालून टकट आहे वरून. त्याला खिळे लावले. खिळे लावले. शंकर आत्रामनं घरी असलेला जुना पिपा फोडून त्याच्या टिनपाटाला तार बांधून पोट, छाती आणि पाठ झाकेल असं आवरण तयार केलं. ते कुलूप बंद आवरण असून खांद्यावर त्यानं ताटली बांधली. तर वाघीण गळ्याचा घोट घेऊ नये म्हणून त्यानं लोखंडी पत्र्यावर टायर ट्यूब गुंडाळून आतून बाहेरून अणुकुचीदार खिळे टोचले. कमरेवर देखील ट्यूबला काटेरी तार गुंडाळून त्यानं गुडघ्यापर्यंत पॅन्ट तयार केला आणि डोक्यावर जुनं तुटकं हेल्मेट घातलं. या चिलखतामुळं त्याला स्वतःची सुरक्षा मिळाली आणि शंकर आत्राम पशुपालकांची गुरढोरं घेऊन बिनधास्त चराईसाठी गावाबाहेर पडला. त्याच्या हाती सुरक्षात्मक उपाय म्हणून एक कुऱ्हाड देखील असते. सुरुवातीला लोक त्याला बघून हसायचे, मात्र पोटासाठी त्याला असलं काहीतरी करावंच लागतं. पिंजरा, आपल्या पिप्याचं टॉप लावून असं काहीतरी, बॉक पंजा गिंजा मारला किंवा बसतानी जेवतानी किंवा काही हे झालं समजायचं, तर विशेषतः म्हणजे थोडस रक्षण होते. निरक्षर असलेल्या शंकर आत्रामच्या या अनोख्या आविष्कारामुळं त्यानं नरभक्षक वाघिणीपासून बचावाचा उपाय शोधला असून त्याचा रोजगार देखील सुरू झालाय. शिवाय पशुपालकांची चिंता देखील दूर झाली आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.